नमस्कार, मी संदीप देसाई. TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांवर भाजपच्याच एका नेत्यानं जाहीर टीका केली आहे. गोपीचंद पडळकरांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द काढल्यानंतर अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पडळकरांनी पवारांवर खालच्या भाषेत टीका करून वाद ओढावून घेतलेला आहे. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. ही लबाड लांडग्याची लेख बोलते. लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते. त्यांना आम्ही मानत नाही. गृहमंत्री देवेंद्रजी, आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो. तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकाशाच्या बाहेर भुंकलेला आहे. राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग आहे, त्यामुळे पुढं तुम्हाला 2024 हे दिसतील. 29 परत हा पक्ष आणि ही लोक कुठं तुम्हाला दिसणार नाही. गोप्यासारख्या रानडुकराला वेळीच आवर घाला, ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो स्वतः जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही, अशा वाह्यात गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावं, व्यसन घालावं. सत्ताधारी तिन्ही नेते म्हणतायत की आमचं हे त्रिशूळ म्हणजे विकासाचं ट्रिपल इंजिन आहे आणि आम्ही तिन्ही नेते विकासासाठी एकत्र आलो आहोत. मात्र त्यांच्या शिलेदारांचा सूर पुरता बिघडत चालला. वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांबद्दल वापरलेले शब्द वादात आले. त्यावरून आता फडणवीसांनी पडळकरांना आवराव असं आवाहन अजित पवार गटानं केलंय. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही अजित पवारांना मानत नाहीत किंवा अजित पवारांच्या माध्यमातून काम होणार नाही असं वाटतं? नाही, त्यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते. त्यांना आम्ही मानत नाही, त्यामुळे मी त्यांना कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही द्यायची काही आम्हाला आवश्यकता वाटत नाही आहे. रोहित पवारला हे माहीत नाही, शरद पवारासारखे 500 लोक भारतीय जनता पार्टीत आहेत ऑल इंडियामध्ये. हे कुठल्या कोपऱ्यात पिल्लू बसेल हे पण कळत नाही. पण राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग आहे, त्यामुळे पुढं तुम्हाला 2024 हे दिसतील. 29 परत हा पक्ष आणि ही लोक कुठं तुम्हाला दिसणार नाहीत. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी, आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो की तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकाशाच्या बाहेर भुंकलेला आहे, ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो स्वतः जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही, जो सख्या भावाचा होऊ शकला नाही, जो देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाह्यात गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावं, व्यसन घालावं. आणि जर तुम्ही आवर घालत नसाल तर आम्हाला आवरणं तुम्हालासुद्धा कठीण होईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. ही आमची सूचना आहे आणि हा आमचा इशारा आहे. गोप्यासारख्या रानडुकराला वेळीच आवर घाला. गोपीचंद पडळकर म्हणजे तुम्हाला बाणगुळ माहिती आहे का की दोन्ही साईडनी तो चालतो. त्या वृत्तीचा हा माणूस आहे. ही जी वक्तव्य गोपीचंद पडळकर करतात त्याला कुत्र सुद्धा भीक घालत नाही. आणि असे बेताल जे लोकप्रतिनिधी आहेत त्या त्या पक्षाने ह्या लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे, तंबी देणं गरजेचं आहे. ते जर काही घाण बोलत आहेत तर आम्ही अति घाणमध्ये त्यांना उत्तर देणार. त्यांना तिथं आम्ही मोकळीक देणार नाही, कारण का आम्ही जर जाऊ द्या म्हणलं तर हे सातत्याने डुकरासारखं घाणच खाणार. सध्या सुरू असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावरून हा वाद सुरू झाला. सुप्रिया सुळेंनी आरक्षणावरून भाजपवर टीका केली, त्यावरून पडळकरांच्या विधानानं वादाची सुरुवात झाली. 2014 जे गृहस्थ म्हणत होते बारामतीला येऊन की धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, कॅबिनेटवर कॅबिनेट झाली पण आपल्या धनगर समाजाला काही आरक्षण मिळालं नाही. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज यांची पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने जी फसवणूक केलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे. कारण का ते महाराष्ट्रात म्हणतात धनगरांना आम्ही आरक्षण देणार आणि केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचेच खासदार म्हणतात की धनगराला आरक्षण देऊ नका. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? ही लबाड लांडग्याची लेख बोलते, त्या विषयावरती फार काय लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या, लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापांनी, तुम्ही, तुमच्या भावांनी, पुतण्यांनी कुणीच तिकडं बघितलं नाही. तुम्ही जास्त पुळका आणायची गरज नाही. आता आमची लोकं सगळी हुशार झालेली आहेत, मुलं सगळी हुशार झालेली आहेत, त्यामुळं त्यांनी काय सजेशन करावं, लोकांची त्यांच्याविषयीची भावना ती त्यांनाही माहीत आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे काय बोलल्या, शरद पवार काय बोलले, अजित पवार, ह्याला काय आम्ही काढायची किंमत देत नाही. आणि त्यांची भावना ओटात एक आणि पोटात एक असते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही. धनगर समाजाला महाराष्ट्रात सध्या NT प्रवर्गातून 3.5% आरक्षण आहे. मात्र NT ऐवजी ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजाकडून होत आली आहे. केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगड नावाच्या जातीला ST प्रवर्गातून आरक्षण दिलं गेलंय. मात्र धनगड आणि धनगर या दोन शब्दांवरून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे.
2018 तत्कालीन फडणवीस सरकारनं धनगर आणि धनगड एकच असल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं। मात्र आश्चर्य म्हणजे 5 वर्ष झाली तरी हायकोर्टात यावर अजून सुनावणी झालेली नाहीये। 2014 आधी गोपीचंद पडळकर स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांना पाठिंबा देत होते, नंतर महादेव जानकरांच्या रासपमध्ये त्यांनी प्रवेश केला। 2014 निवडणूक प्रचारात धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आश्वासन देण्याचा वायदा फडणवीसांनी केला, त्यावेळेला गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आले। फडणवीस सरकारनं 5 वर्षात आरक्षण दिलं नाही म्हणून 2019 पडळकरांनी भाजप सोडून वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला। लोकसभा प्रचारावेळी भाजपला मतदान करू नका म्हणून पडळकरांनी दिलेली बिरोबाची शपथ गाजली होती। मात्र 2019 विधानसभा येईपर्यंत गोपीचंद पडळकर पुन्हा वंचित आघाडी सोडून भाजपमध्ये आले। जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही, ऐका, भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरात जरी कोणी उभं राहिलं, माझी आई आली, आई जरी उभं राहिली तर मतदान द्यायचं नाही। मी उभा राहिलो, मलाही मतदान द्यायचं नाही। माझा भाऊ आहे, भावाला आहे, भावाला मी मतदान द्यायचं नाही। आता आरक्षणाच्या लढाईवरून कुणी कुणाला फसवलं यावरून साऱ्या पक्षांचं एकमेकांकडे बोट आहे। धनगराला आरक्षणाचं घेऊन फसवण्याचं काम 2014 भारतीय जनता पक्षाने सुरू केलं। आम्ही पहिल्या 100 दिवसाच्या आत धनगरांना आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणून धनगरा समाजाची मतं घेतली आणि त्यांना फसवण्याचं काम केलं। सरकारचं लेखी म्हणणं हायकोर्टात द्यायचं आहे तेवढाच विषय राहिलाय, बाकी सगळ्या विषयात देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदत केली आहे। माझ्यावरती कुणी टीका करत असेल तर त्याविषयी मला काही बोलायचं नाही, पण माझा हेतू लोकांना माहीत आहे, सामान्य लोकांना माहीत आहे। 2020 विरोधात असताना अजित पवारांच्या हाती महाराष्ट्र आला तर ते विकून खातील असं पडळकर म्हणत होते। 2023 अजित पवार सत्तेत आल्यानंतर त्यांनी मोदींच्या विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं पडळकर म्हणाले आणि त्यांच्या 3 महिन्यानंतर आपण अजित पवारांना उपमुख्यमंत्रीच मानत नसल्याचं पडळकर म्हणतात। आता अजित पवारांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देणं म्हणजे हे अधिवेशन गुंडाळल्या अगोदर महाराष्ट्र विकून टाकतील, त्यांच्याकडे कशाला चार्ज देत आहे तुम्ही? आत्ता त्यांच्याकडे सरकारमध्ये तुम्ही त्यांना काही भाग दिलाय तरी 2,50,000 कोटीच्या वरचा निधी त्यांनी त्यांच्या लोकांना दिलेला आहे। जर अक्का तुम्ही मुख्यमंत्र्याचा चार्ज दिला तर हे राज्य विकून खातील, हे दुसरं काय करू शकत नाही। काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी शपथ घेतलेली आहे, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम अखंड देशभर चालू आहे, त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा दिल्लीपासून गावापर्यंत वाहतीये। रस्त्याच्या बाबतीमध्ये भारत देश जगामध्ये नंबर 2 गेलाय, म्हणजे चीनपेक्षा चांगले रस्ते भारतात आहेत। तर ही भूमिका विरोधी पक्षांच्या लोकांना पटली असल्यामुळं अशा भावनेनं ते भारतीय जनता पार्टीसोबत आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत आहे। लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते, त्यांना आम्ही मानत नाही। राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग आहे, त्यामुळं पुढं तुम्हाला 2024 हे दिसतील, 29 परत हा पक्ष आणि ही लोकं कुठं तुम्हाला दिसणार नाही। धनगर समाजाला आरक्षण गरजेचं आहे, मात्र याआधी पडळकरांनी हाती घेतलेल्या चळवळींचं काय झालं यावर ते बोलत नाही आहेत। एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण करा म्हणून आझाद मैदानावर आंदोलन करणारे पडळकर आता त्यांचंच सरकार आल्यावर मौन आहे। तरुण बेरोजगारांसाठी पुण्यात सरकारला धारेवर धरणारे पडळकर आताच्या कंत्राटी भरतीच्या GR बोलत नाही आहेत। आज बायका पोर घेऊन इथं सगळे कर्मचारी आलेले आहेत, जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही। तुमच्याकडे पैसे खायला किती पण आहेत आणि गरिबाला द्यायला नाही, पण आज तुम्ही निर्णय नाही घेतला तर हे सगळे कर्मचारी परत मंत्रालयाच्या दिशेनं कूच करतील। आम्ही तुमच्या सोबत इथं झोपणार आहे जोपर्यंत निर्णय होत नाही। सरकारला आम्हाला इतकंच सांगायचं आहे, UPSC ची एक्झाम होते, बँकिंगच्या एक्झाम होतात, आरोग्य
भरती होते, बारावीच्या परीक्षा होतात, सीईटीची परीक्षा होते, एमपीएससीच्या बाबतीमध्ये का असं तुम्ही करताय की ग्रामीण भागातली मुलं आहेत ज्यांचा महिन्याचा 10,000 खर्च आहे, ज्यांचे आई वडील शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, बारा बलुतेदारांची पोर आहेत, सभागृहाला भेटील धरू नका, मी भेटील धरत नाही, नियोजन नीट करत जा। विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी सभापतींना वापरलेल्या शब्दांवरून सत्ताधाऱ्यांनी ही पडळकरांना समज दिली होती। गेल्या आंदोलनाचं काय झालं हा विषय मागे पडून पडळकर मात्र नवनव्या विधानांनी चर्चेत राहत आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।